चला मित्रांनो, दुसऱ्या मोहिमेला आता सुरुवात करतो आहोत. नवीन वर्षाचं स्वागत आपण आता गडावरती जाऊनच करूया. तर मित्रांनो, आता आम्ही सुरुवात करतो आहोत आमच्या प्रवासाला. माझ्यासोबत पुन्हा एकदा सागर बाबर फ्रॉम खारगर आहेत. माझा बिग ब्रो. फायनली मित्रांनो, आम्ही आता शहापूरला पोचलो आहोत. शहापूरला आम्ही कोणाला भेटण्यासाठी आलेलो आहोत, कोणासाठी थांबलो आहोत हे तुम्हाला दाखवतो. जरा पुढे रे काळकात दिसत नाही. अमोल साहेब आहेत, पुन्हा एकदा अमोल साहेब आहेत. म्हणजे पहिले अमोल पाटील होते, आता अमोल जमदार आहे. पहिल्यांदा असा कुठल्या तरी एका वेब सिरीज मध्ये मी येतोय, माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. तुझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, आमच्यासाठी पण मोठी गोष्ट आहे. कारण की साहेब आता या ट्रेक मध्ये 50 मारणार आहेत गडांची. सो आपल्याला चांगलं मार्गदर्शन मिळेल याच्याकडून. हात आहेत की नाहीत, कॅमेरा पकडलाय की नाही काहीच समजत नाही. अरे बापरे, जाळतच हात. अरे हा काळे होशाल, काळे होशाल. चहा कुठे? चहा आहे ना. तर मित्रांनो, आम्ही आता पिंपळगावच्या टोल नाक्याच्या इथं थांबलेलो आहोत शेकायला. इथून पुढचा अजून 2 तासाचा प्रवास बाकी आहे. आम्ही खरं तर पिंपळगाववरूनच जाणार आहोत. म्हणजे जायचा विचार होता खरं तर, पण आता प्लॅन चेंज करून पुढे कुठून जायचं आपल्याला? सटाणा. हा, सटाणा नावाचं काहीतरी प्लेस आहे, तिथून आपल्याला जावं लागणार. कारण की हा जो हायवे आहे तो तिथूनच जातोय. सो लेट्स गो. चुकीचा सल्ला देणाऱ्याला देव माफ नाही करणार रे. बर काय मित्रांनो, आम्ही त्या पिंपळगावच्या टोल नाक्यावरती थांबलो होतो. तिथल्या एका महाशयाने, म्हणजे आगाव कार्टच होतं ते, त्याने आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही पिंपळगाववरून जाऊ नका सालेरला, तुम्ही सटाणावरून जाऊया. सटाणाच ना? हां, सटाणावरून जा. तर सटाणावरून आल्यामुळे आमचे किती किलोमीटर्स वाढले रे? अंदाजे 50 किलोमीटर वाढले आमचे. तर त्याच्यामुळे आम्ही असा सालेरचा प्लॅन कॅन्सल करून आता आम्ही मुल्लेरला निघालो. आणि आत्ता मुल्लेरला पण आम्ही कुठून निघालो आहे? ताहाराबाद. हे बघा मागे दिसत आहे, ताहाराबादवरून निघालो आहे. आलास लगेच? हा लगेच. काय बोलतो, एवढे दिवस कुठे होतास? हा, थंडी वाजत नाही तुला? मित्रांनो, हे टॉमेचं वैशिष्ट्य बघितलंय काय? हे बघा, हे सगळं पत्र्याचं लावलेलं आहे आणि ह्याला टोच्या अशा केलेल्या आहेत. काय म्हणताला, असं मस्तपैकी चक्र बनवलंय. गळ्यातला पट्टा भारी आहे. काय विशेष का असेल याचं नक्की? त्याचं विशेष असं काय नाही आहे. मग बिबट्या वगैरे वागतो मी बघत असाल किंवा काय, तर कुत्र्यांवरती हल्ला पटकन होतो.
त्यांचं वा त्याच्यापासून वाचवण्यासाठी म्हणून त्याचा बिबट्या वार कुठे करेल तर गळ्यावर करेल, म्हणून त्यासाठी तेवढंच.